14 डिसेंबर हा ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. माणसाच्या गरजा जशा वाढत चालल्या आहेत तसा विजेचा वापर देखील वाढत चाललाय. मात्र विजेचा वापर कमीत कमी कसा करता येईल हे ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त आपण जाणून घेऊयात. आज प्रत्येक ठिकाणी विजेचा वापर होत असल्याचा आपण पाहतो, अगदी रस्त्यांवरील दिव्यांपासून सण समारंभांपर्यंत, घरातील दिव्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमातील रोषणाईपर्यंत, विविध कार्यालयांपासून ते पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स, या ठिकाणी आपण विजेचा गैरवापर झालेला दररोज पाहतो. विजेची चोरी ही तर फार मोठी समस्या झाली आहे. हे सर्व थांबवून विजेचं संरक्षण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वांनी नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन घरगुती आणि कार्यालयामध्ये करून घेतल्यास विजेची बचत होऊ शकते. त्यामुळं देशातील वीज वितरण क्षमता काही प्रमाणात कमी होईल. त्याचबरोबर वीज वितरणमध्ये भार कमी झाल्यामुळं ही वाचणारी वीज आपल्या पुढील आयुष्यात उपयोगी पडू शकते. आज ऊर्जेची गरज नैसर्गिक इंधनाचे साठे, कोळसा, खनिज तेल, वायू यावर भागवली जाते. मात्र हे इंधनाचे साठे मर्यादित आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक स्तरावरील गंभीर समस्येला सामोरे जात असताना ऊर्जेचा काटकसरीनं आणि कार्यक्षमतेनं वापर होणं गरजेचं आहे. त्यासाठी ऊर्जा संवर्धनाविषयी सर्वच घटकामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे. आपण दररोजच्या जीवनात ऊर्जेची बचत कशा प्रकारे करू शकतो हे आपण आता पाहूयात. गरज नसेल तेव्हा विद्युत उपकरणे आणि दिवे बंद करायचे. वापरात नसेल तेव्हा विद्युत उपकरणांचे स्विच बंद ठेवायचे. कार्यालयात आणि घरात सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करायचा. फ्रीजमध्ये जास्त बर्फ साचू द्यायचा नाही, तसंच वारंवार दरवाजा उघडा करायचा नाही. प्रकाश योजनेसाठी ऊर्जा बचत करणारे LED बल्ब आणि ट्यूबचा वापर करावा. त्यामुळं 80% ऊर्जेची बचत होते. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोगॅस, बायोमास यांसारख्या अपारंपरिक ऊर्जेवर आधारित साधनांचा वापर करायचा. कारण आपल्या जीवनात महत्त्वाच्या असलेल्या विजेबाबतची बेफिकिरी आपल्या भावी पिढीला घातक ठरू शकते. म्हणूनच ऊर्जेविषयी जागरूकता दाखवून ऊर्जेचं संवर्धन म्हणजेच वसुंधरेचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे.